अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यापूर्वी श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथून देखील 1000 किलो लाडू अयोध्येमध्ये पाठवले जाणार आहेत. हे लाडू अयोध्येतील देव आणि देवांसाठी नैवेद्य म्हणून पाठवण्यात आले आहेत. लाडू भरताना भाविक जय श्रीरामचा जयघोष देखील करत होते. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचसाठी आता मथुरेतून हे लाडू पाठवले जात आहेत. Oh!